मेहता पब्लिशिंग हाउस आणि माजी नगरसेवक श्री शंकरराव विठ्ठलराव बेलदरे पाटील यांच्या सहकार्यांनी दत्तनगर परिसरात सर्वप्रथम पुस्तक महोत्सवाचे आयोजन श्री सिद्धिविनायक सांस्कृतिक व शैक्षणिक प्रतिष्ठान दत्तनगर आंबेगाव बुद्रुक दत्तनगर चौक येथे प्रथमतः पुस्तक महोत्सवाचे आयोजन केले असून या पुस्तक महोत्सवास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दर्जेदार पुस्तके कथा कादंबरी एकाच ठिकाणी मिळत असून नागरिकांनी पुस्तक खरेदीसाठी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले. बाळ गोपाळांच्या साहित्यापासून ते धार्मिक साहित्यांपर्यंत सर्व पुस्तके येथे आहेत. हा महोत्सव 22 ते 31 जानेवारी पर्यंत सुरू असणार आहे अशी माहिती युवा संवादशी बोलताना शंकरराव बेलदरे पाटील यांनी दिली. तसेच या महोत्सवाचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन देखील त्यांनी केले. अतिशय चांगली भावना आहे. आज या धकाधकीच्या जीवनामध्ये पुस्तक वाचून आपल्याला जीवनाला कलाटणी देणारं हे मेहता पब्लिकेशन आणि सिद्धिविनायक सांस्कृतिक शैक्षणिक प्रतिष्ठानच्या वतीनं आज या पुस्तकांचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. लोकांना एक योग्य दिशा मार्ग दाखवणारं हे पुस्तकांचं प्रदर्शन आहे. यामध्ये सर्व भागातील आपल्या आंबेगाव दत्तनगर जांभळवाडी कोळेवाडी भारती विद्यापीठ सर्व भागातील नागरिकांनी या पुस्तकांचा लाभ घेऊन आपल्या जीवनाला एक नवी दिशा द्यायचं काम करावं असंच मी या प्रदर्शनानिमित्त माझं मत व्यक्त करतो. आणि हा जो पुस्तकांचा महोत्सव आहे तो आजपासून 31 तारखेपर्यंत या मंदिरामध्ये चालणार आहे आणि सकाळी 9 ते संध्याकाळी 6-7 अशा पद्धतीनं ह्याचं दिवसभर इथं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. अतिशय नयनरम्य ठिकाणी आहे आणि मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे लोकांना सोयीचं ठिकाण आहे आणि सर्वांना येण्याजाण्यासाठी सोपा मार्ग आहे. एक आपल्याला जे आवडतात ज्या तुमचं शैक्षणिक असू द्या सांस्कृतिक असू द्या सांप्रदायिक असू द्या अशा अनेक अनेक आरोग्याची पुस्तकं अतिशय चांगलं वळण देण्याचं काम या पुस्तक रूपी माध्यमातून होणार आहे. त्याचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा. मेहता पब्लिशिंग हाऊसतर्फे आंबेगाव परिसरमधले स्वामी सिद्धिविनायक स्टेजचे आम्ही आभार मानतो. आम्हाला इथं प्रदर्शन भरवल्याबद्दल भरून दिल्याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन करतो. आणि 22 ते 31 तारखेपर्यंत प्रदर्शन आहे, त्यांचा सर्वांनी लाभ घ्यावा. त्यामुळे ज्ञान संपादन करता येते आणि वेगवेगळ्या प्रकारच्या पुस्तकांमुळे साहित्य संस्कृती भाषा आचार विचार यांची माहिती मिळते. पुस्तकांमुळे ज्ञानात वाढ होते, व्यक्तिमत्व विकास होतो. ग्रंथ हेच गुरु म्हणतात ते.